नमस्कार मित्रांनो माझ्या हातात आहे धने आणि याच धन्यांचा आज आपण उपयोग करणार आहोत या धन्यांचा उपयोग करून आपण आपले वजन कमी करणार आहोत चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे करणार आहोत मधुमेह नियंत्रित ठेवण्यात ठेवणार आहोत आणि शरीरातील जी काही उष्णता आहे ती कमी करणार आहोत तसेच अंगावरील जी काही खाज येते तीही खास नाहीसी करणार आहोत हे सर्व आजारांवर आपण एकच उपाय करणार आहोत तो उपाय कसा करायचा चला तर पाहूया मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण प्रथमता एक कप भरून पाणी घेणार आहोत मित्रांनो हे जे कप भरून पाणी घेणार आहोत आपण ते एका पातल्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे मित्रांनो म्हणजे खूप गरम न करता कोमट होईल एवढं पाणी ते आपण गरम करून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलं आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याला आता उकळी येऊ राहिले आहे मित्रांनो मग ते गरम झालेलं पाणी एक मुठभर धन्यामध्ये आपण ओतणार आहोत मुठभर धने घेऊन ते एका वाटीमध्ये ठेवून वाटी त्यामध्ये आपण कोमट केलेलं पाणी ओतणार आहोत मित्रांनो हे कोमट पाणी त्या वाटीमध्ये ओतल्यानंतर वाटीवर झाकण ठेवून रात्रभर ते भिजत ठेवायचं आहे मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण धनेची पावडर वापरायची नाही आहे तुम्ही धने थोडेसे चुरगळून घेऊ शकता किंवा थोडेसे ठेचून घेतले आणि त्यामध्ये कोमट पाणी टाकले तरीही चालू शकतं आपण आता हे धने जे भिजत ठेवले होते त्यावर झाकण ठेवून हे रात्रभर भिजून द्यायचे आहे धने रात्रभर भिजल्यानंतर आपण सकाळी उठल्यानंतर सकाळी हे पाणी गाळून घ्यायचे आहे गाळून घेतल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते आपण अनुषापोटी याचं सेवन करायचं आहे मित्रांनो म्हणजे प्यायचं आहे याने तुमच्या शरीरावरील उष्णता कमी होईल तुमच्या अंगावरील जी काही खाज येते ती खाजही कमी होईल तसेच तुमचे वजन कमी होण्यास अतिशय गुणकारी असा हा उपाय आहे चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतील तुमची डायबेटीज मधुमेह नियंत्रणित राहण्यास मदत होईल शरीरातील उष्णता कमी होईल हे सर्व आजार तुम्ही हा एक उपाय करून नाहीसे करू शकतात हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे अतिशय साधा उपाय आहे मित्रांनो हा उपाय तुम्ही सलग सात दिवस करून तुम्ही वरील सर्व आजार हे नाहीसे करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच निरोगी आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला